परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी काढलेलं राजीनामास्त्र यशस्वी झालं असून जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या अशासकीय प्रशासक मंडळाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. खासदार जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय सदस्य नेमणुकीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. या राजीनाम्यात जिंतूरातील शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचं सांगत आपण शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नसल्यास आपली खासदारकी काही कामाची नाही असा उल्लेख देखील त्यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय जाधव यांना तातडीनं मुंबईला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान खासदार जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली होती. ही चर्चा सफल झाली असून यात प्रामुख्यानं जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावण्यात खासदार यशस्वी झाले, तर वैद्यकीय प्रवेश 70-30 फॉर्म्युल्याबाबतही मराठवाड्यातून आंदोलन सुरू करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील जिंतूर आणि मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत. दरम्यान खासदार संजय जाधव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील प्रश्न तर मार्गी लागलेच आहेत, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही चांगला चाप बसला आहे. यामुळं खासदार जाधव यांचं राजीनामा असं कामी आल्याची चर्चा होताना दिसून येते आहे.